देशाचे गृहमंत्री म्हणून ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, आपल्यापैकी अनेकांना असं वाटायचं की लहानपणापासून 370 कलम हटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण मांडतो, त्याकरता संघर्ष आपण करतो, जहा हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है हे आपण लहानपणापासून नारे देतो, कश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी हे आपण सांगतो, पण आपल्यापैकी अनेकांना हे वाटत होतं की कदाचित आपल्या आयुष्यात आपल्याला 370 फुगावा लागेल, 370 हटलेला आपल्याला पाहता येणार नाही. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची दृढता, त्यांचं नेतृत्व आणि अमित भाईंचा आत्मविश्वास, या आत्मविश्वासातून 370 कलम हटवण्याचा निर्णय त्यांनी केला. त्यावेळी झालेली भाषण आपल्याला आठवत असतील, खून के नदिया बहेगी, कश्मीर में बड़े पैमाने पर आतंकवाद फैलेगा, लोग जी नहीं पाएंगे, असे वेगवेगळे वल्गना करण्यात आले होत्या. पण काश्मीर मध्ये 370 कलम हटवल्यानंतर खून की नदिया भी नहीं बही, आतंकवादी गतिविधियों पर अंकुश आया और आज वही कश्मीर प्रगति की ओर, विकास की ओर जा रहा है और कश्मीर के लोग भी ये महसूस करते हैं कि 370 हटने के बाद हमारे जीवन में परिवर्तन आया है. कश्मीर देश की मुख्य धारा में आने के बाद आज हमारा जीवन बेहतर हो रहा है, अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी आता लोकांमध्ये तयार झाला. ही दृढता दाखवण्याची ताकद ही माननीय मोदीजी आणि अमित भाई मध्ये होती. आणि खरंच आहे की ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला, समोरून कोणीतरी बोललं, त्यावेळी ते सहज म्हणून गेले क्या बात करते हो, कश्मीर के लिए तो जान भी दे देंगे. आणि ह्या जो काही एक जज्बा आहे, कश्मीर के लिए जान भी दे देंगे, हा त्यांच्यातला जो कार्यकर्ता होता, जो भाजपमध्ये तयार झालेला, विचारामध्ये तयार झालेला कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की आवश्यकता पडली तर काश्मीर करता जीवन द्यायलाही आम्ही तयार आहोत. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर गृहमंत्री म्हणून या देशामध्ये अशा अनेक गोष्टी सांगता येतील, नक्षलवादाच्या विरुद्ध, PFIच्या विरुद्ध, आतंकवाद्यांच्या विरुद्ध, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशाला डिस्टेबिलाईज करणाऱ्यांच्या विरुद्ध, विदेशातनं पैसा आणून इथे चुकीच्या कारवाया करणाऱ्यांच्या विरुद्ध, प्रत्येकाच्या विरुद्ध ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे आणि दृढता दाखवली आहे, आज त्यामुळेच आपला देश अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत कधी नव्हे तेवढा सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय.